राधेमा या नावाचा गुढ दिवसेंदिवस वाढतच चालाय. आता या सगळ्या प्रकरणात झी मीडियानं एक नवं सत्य समोर आणलंय. राधेमाचं दरबारात नाचणं, गाणं, हसणं, रडणं या रासलीला नसून तो एक मानसिक आजार असल्याचं आता उघड झालंय. काय आहे राधेमाच्या आजाराचं रहस्य? राधेमाला कुठल्या देवाची झाली आहे बाधा? राधेमाला रासलीलेची जडली आहे का व्याधी? राधेमा जेवढं समोर दिसतं तेवढंच गूढ भासणारं हे व्यक्तिमत्व. राधेमा संदर्भात एक नवा धक्कादायक खुलासा समोर आलाय. राधेमाचा एक फार मोठा भक्त परिवार आहे जो मिटल्या डोळ्यांनी सुखविंदर कौर नावाला देवीचा अवतार समजतो. पण झी मीडिया त्याच मिटल्या डोळ्यांना जागा आणणारं सत्य समोर आणणार आहे. राधेमानं गेल्या काही दिवसात मुलाखतींचा सपाटा लावलाय. याच दरम्यान राधेमा एका मानसिक आजारानं त्रस्त असून ती सध्या मनोचिकित्सकाकडे उपचार घेत असल्याचं समोर आलंय. राधेमाचं भक्तगणांसमोर हसणं, नाचणं, गाणं आणि अचानक रडणं या सगळ्या गोष्टी म्हणजे रासलीला नसून तिच्या मानसिक आजाराचं लक्षण आहे. आणि या आजाराचं नाव आहे बायपोलर डिसऑर्डर. बायपोलर डिसऑर्डर या रोगात मानवी स्वभावात बदल होत राहतात. यामध्ये डिप्रेशन अटॅक आणि मिनिएक असे दोन प्रकार दिसतात. मैं भगवान हूं ऐसे विचारना, ऐसे इस अटॅक में गुस्सा मारपीट भी कर सकते हैं. तो ये बायपोलर डिसऑर्डर जो है ये अति उदासीनता और अति खुशी का बीमारी है. एक के बाद एक आता है. कुछ लोगों को कुछ घंटे में वो चेंज हो सकता है, कुछ लोगों को एक महीने, दो महीने या कुछ साल में ये एपिसोड आ सकती है. राधेमाच्या तपासणीत बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर असल्याचं समोर आलंय. या व्याधीत रुग्णाला आपण जे काही करतोय त्याबद्दल काहीच कळत नाही. साइकोलॉजिकल कंडीशन में ऐसे खाने पीने पे कुछ परहेज नहीं है. इट इज़ नॉट समथिंग लाइक डायबिटीज़ के शुगर का अवॉइड करो या ऐसे. इट इज़ बेसिकली बिकॉज ऑफ जो ब्रेन में केमिकल्स हैं उसका इम्बैलेंस हो जाता है. जेनेटिक फैक्टर होते हैं, कभी कभी एक्सटर्नल फैक्टर्स होते हैं, एक्सटर्नल स्ट्रेसर्स होते हैं, परिस्थितियाँ ऐसे होती है उसके वजह से ये डिसऑर्डर होता है. तो हम ये मेडिसिन से वो केमिकल डिसऑर्डर, जो केमिकल इम्बैलेंस है, उसको ठीक कर रहे हैं. आम्ही या सगळ्या डॉक्टरांशी बोललो तेव्हा या मानसिक आजारावर नियंत्रण मिळवणं शक्य असल्याचा डॉक्टरांनी विश्वास दिला. इस बीमारी में नशा बिल्कुल नहीं करना चाहिए. नींद खुराक है ये समझ के कभी जागरण नहीं करना चाहिए. और साथ साथ में यदि इलाज लेते हुए यदि बहुत उदासीनता लगी, आत्महत्या के विचार आए, या इलाज के साथ नींद कम हुआ, गुस्सा बहुत बढ़ गया, तो ताबड़तोब ड्रग दवाई के एडजस्टमेंट करने के लिए साइकियाट्रिस्ट के पास जाना अनिवार्य है. खुद राधेमा हिच्याशी याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिची प्रतिक्रिया या सगळ्याला साजेशी अशीच होती. आगे चलो, पीछे का टाइम भूलो और आगे चलो. Now I am बिल्कुल फिट एंड फाईन, आगे चलो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राधेमा स्वतः मनोचिकित्सकाकडे उपचारासाठी जात असून तिला जास्त झोपेची गरज असल्याचा सल्ला देण्यात आलाय. दरबार आणि चौकी हे प्रकार वाढत राहिल्यास राधेमाला या सगळ्यात जास्त त्रास होईल असाही सल्ला देण्यात आलाय. याच सगळ्या प्रकारातून सुखविंदर कौर राधेमा झाली. पण आता डॉक्टरांचा सल्ला ऐकून राधेमा पुन्हा सुखविंदर कौर होणार का? या प्रश्नाचं उत्तर आता राधेमालाच ठाऊक. राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई.